अशी मुंबईमध्ये पुढच्या महिन्यामध्ये बैठक होती आहे, यजमानपद उद्धव ठाकरे या ठिकाणी मिळाल्याचं सांगण्यात येते, कसं होतं याच्याकडे? बघा आता काय झालंय की स्वतःचा पक्ष राहिला नाही, कार्यकर्ते राहिले नाहीत, आमदार राहिले नाहीत, मी आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं राहिलं आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या कुटुंबात घुसून कुठेतरी जागा मिळते का, उद्धव ठाकरेंचा केविळवाणा प्रयत्न आहे. इंडिया बनो का जुनी जी काय एनडीए असेल ती राहो, आमचं म्हणणं आहे विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, पण हे कशासाठी बनतं हे देखील जनतेला कळलं पाहिजे. एकत्रित येऊन नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, म्हणजे नरेंद्र मोदी किती ताकदवर आहेत हे महाराष्ट्रातली देशातली जनता जाणते. आणि इंडियाच्या किती बैठका झाल्या, शेवटी जसं माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की इंडियन मुजाहिदीनमध्ये देखील इंडिया होती, सिमीच्या ऑर्गनायझेशनमध्ये इंडियाचं नाव होतं, ईस्ट इंडिया कंपनी जिनी भारताला लुटायला आले आणि मुंबईतून ज्याची सुरुवात केली, कदाचित ह्यांना त्याचा इतिहास ते विसरले होते, म्हणून पहिली बैठक जयपूर, दुसरी बैठक बँगलोर आणि आता मुंबईच्या माध्यमातून इंडिया लुटता कशी येईल त्यासाठी या इंडियाची बैठक असू शकते असं माझं स्पष्ट मत आहे. ज्यांना बैठका करायच्या त्यांना करू दे. ह्या भारतातली जनता आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे ताकदीने उभे आहेत. सर्वश्रेष्ठ भारत, सर्वात बलवान भारत, जगामध्ये एक नंबर भारत, अशा परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वात फिर से एक बार मोदी सरकार, तिसरी बार मोदी सरकार हाच नारा जनता देणार आहे. संभाजी मेडिकल उद्धव ठाकरे यांचा आज ठाण्यामध्ये हिंदी भाषिकांचा मेळावा होतोय, काय उत्तर असेल भाजपकडून याला, काय सांगाल? महानगरपालिकेची तयारी पाहायला मिळते उद्धव ठाकरे गटाकडून. मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजी यांनी सातत्याने मराठी माणसाच्या देखील विचाराची पिळवणूक केली. ज्या कोकणी मराठी माणूस, मुंबईकर मराठी माणूस जो कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मागे खंबीरपणे उभा राहिला, हिंदुत्वासाठी ज्यांनी सातत्याने कैलासवासी शिवसेना प्रमुखांची साथ दिली, त्या उद्धव ठाकरेंनी त्या मराठी माणसाची फसवणूक केली आणि आता हिंदी भाषिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. आम्ही नेहमी म्हणतो की मराठी आमची आई आणि हिंदी आमची मावशी, आता आईला फसवलं, आता मावशीला फसवण्याचं काम हे उद्धव ठाकरे करणार आहेत. या संदर्भामध्ये काँग्रेसने अशी मागणी केली की त्यांना अटक करावी नाही. संभाजी भिडे गुरुजींचं कुठलंही वक्तव्य हे कुठल्याही प्रसार माध्यमातून आलेलं नाही. हे जे वक्तव्य आहे हे कोणीतरी सांगितलं की ते असे बोलले म्हणून आहे. काल सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन करताना स्पष्टपणे सांगितलं आहे, चुकीचं केलं असेल तर त्याच्यावर स्पष्टपणे गंभीर कारवाई केली जाईल. मला वाटतं की ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची क्लिप नाही, कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जर त्याची चौकशी लावून त्याची वस्तुस्थिती सभागृहाला मागितली असेल तर सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांचं किंवा उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर देईपर्यंत आपण यावर बोलणं योग्य नाही. पंतप्रधान व्यासपीठावरती येत आहेत, कसं बघता याच्याकडे? महाराष्ट्रातला सन्मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळाला आहे. ज्यांनी पुरस्कार दिलाय त्या संस्थेने पुरस्कार कोणाला द्यावा आणि पुरस्कार कोणाच्या हातून द्यावा हा त्यांचा संपूर्णपणे अधिकार आहे. ज्यांनी पुरस्कार स्वीकारलाय त्यांच्यासाठीही तो मोठेपणाचा विषय आहे, त्यांचा मानसन्मान वाढवण्याचा विषय आहे. आणि ज्यांच्या हातून पुरस्कार दिला जातो आहे त्यांनी देखील पुरस्कार देण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामुळे अशा चांगल्या कार्यक्रमावरती कुठल्याही प्रकारचं कोण येतं आहे आणि कोण देतो आहे याबद्दल टीका करणं योग्य नाही. शरद पवार देखील या राष्ट्राचे प्रमुख मोठे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मला वाटतं की या कार्यक्रमाचा आपण आनंद घेतला पाहिजे.